व्हिडिओमध्ये आपल्याला बघ मास्क कसं बनवायचं ते बघायचं आहे आणि तेही तुम्ही कोणत्याही मापाचं बनवलं तरीही ते, ते चा तरी मास्क तोंडावरून खाली पडणार नाही असं बनवायचं आहे आणि आप आपल्या घरात असलेल्या वस्तूंपासून त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा इथे मी बारा इंच बाय बारा इंचाचं एक फॅब्रिक घेतलं आणि ही सरळ बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे त्याला एक फोल्ड केलाय आणि इथून सुद्धा एक फोल्ड करायचा आहे आता ही ओपन बाजू आहे ही ओपन बाजू आहे आणि ही आणि ही फोल्ड केलेली बाजू आहे इथून सहा इंचाचा एक राऊंड करायचा आहे असं गोल मार्क करत जायचं अगदी छान राऊंड शेप येतो ते झाल्यानंतर इथे तुम्ही हे डॉट केलेले जोडू सुद्धा शकता आणि हे जोडून झाल्यानंतर त्या मार्किंगवर असं हे कट करायचं आहे कट केल्यानंतर असा हा राऊंड तयार होईल ते झाल्यानंतर परत आपल्याला असा फोल्ड करायचा आहे राऊंड असा फोल्ड करायचा आहे आणि इथे अडीच इंच मार्क करायचं आहे अडीच इंच मार्क करायचं आहे आणि इथे एक इंच मार्क करायचं आहे ही फोल्ड बाजू आहे ही इथे फोल्ड बाजू आहे आहे आणि ही ओपन बाजू आहे आणि इथे सुद्धा एक इंचावर मार्क करायचा आहे आणि ह्या दोन्ही एक इंचाचं मार्क जोडायचं आहे आणि हे झाल्यानंतर इथून इथे असा एक शेप द्यायचा आहे असा राऊंड शेप द्यायचा अगदी सोपं कटिंग आहे आणि इथून इथे कट करायचं आहे आणि इथून इथे कट करायचं आहे हे असं कट करून घेतलं आहे आणि हे कटिंग झाल्यानंतर ओपन करून ही बाजू शिवून घ्यायची आहे इथे शिलाई करून झाल्यानंतर ओपन करायचं आहे आणि ही शिलाई एका बाजूला घेऊन कोणतेही एका बाजूला घ्यायची आणि ह्याच्यावर टॉप स्टीच करायचं आहे पूर्ण इथपासून इथेपर्यंत इथे हे स पूर्ण स्टीच करून घेतलं आहे आणि हे झाल्यानंतर परत आपल्याला उलट करायचं आहे आणि ह्या दोन्ही बाजू अशा एकत्र एक ठेवायच्या आहेत ह्या शिलाई एकत्र येतील अशा असं ठेवून इथून इथेपर्यंत इथेपर्यंत शिवायचं आहे हे असं शिवून इथपासून इथपर्यंत घेतलंय आणि हे झाल्यानंतर इथे ह्या कॉर्नरवर थोडंसं असं कट करायचं आहे शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ह्या शिलाईच्या बाहेर जो राऊंड शेप आहे तिथे असं छोटे छोटे कट करून शेप आहे तिथेच आपल्याला हे कट करायचं आहे जेव्हा आपण सरळ बाजूला करू तेव्हा तो शेप छान दिसेल आणि हे झाल्यानंतर इथून ही बाजू ओपन आहे आणि ही बाजू ओपन आहे तिथून हे असं सरळ बाजूला करायचं आहे याचं पटकन सरळ होतं आणि सरळ करून थोडीशी इस्त्री करून घ्यायची आहे त्याच्यावर अशी ही इस्त्री करून घेतली आहे आणि इस्त्री करतानाच ह्या दोन्ही साईड अर्धा इंच आतमध्ये घेतलं आहेत हे अर्धा इंच फॅब्रिक आतमध्ये घेतलं आहे आणि त्याच्यावरसुद्धा इस्त्री करून घेतली आहे असं हे दोन्ही बाजूला अर्धा इंच फॅब्रिक आतमध्ये घ्यायचं आहे असं अर्धा इंच फॅब्रिक आत घेतलं आहे फोल्ड करून असं सेंटर फोल्ड करून दोन्ही बाजूला सारखंच हे हा कपडा आतमध्ये घ्यायचा आहे त्याच्यानंतर दहा इंचाचे दोन हे इलास्टिकचे पीस घेतलेत आणि हे इलास्टिक ह्या मापाचं आहे आणि त्याच्याबरोबर हे लाकडी बीड्स बाजारात मिळतात कोणत्याही आर्ट्स अँड क्राफ्टचं जे दुकान असेल तिथे हे मिळतील त्याचे होल एवढे मोठे आहेत आणि हे आपल्याला बीड्स दोन घ्यायचे आहेत दोन बीड्स आपल्याला घ्यायचे आहेत इथे हे एक इलास्टिक घेऊन त्याच्या दोन्ही बाजू एकत्र करायच्या आहेत आणि इथून ह्या बीड्समधून आपल्याला हे आतमध्ये घालायचे आहेत हे सहजासहजी जातात असे आतमध्ये घालायचे आहेत आणि हे झाल्यानंतर इथे ही एक साइड घ्यायची आहे ही एक बाजू अर्धा इंच अर्ध्या इंचापर्यंत अशी आतमध्ये घालायची आहे इथे अशी आणि ही सुद्धा बाजू अशी अर्ध्या इंचापर्यंत आतमध्ये घालायची आहे इथे मी दोन्ही बाजूला अशा अर्धा इंच इलास्टिक आतमध्ये घालून टाचण्या लावून घेतल्या आहेत आणि त्याच्यानंतर हे मशीनमध्ये असं ठेवायचं आणि इथून शिलाई करायची आहे इथून इथे आणि अशी करून इथून इथेपर्यंत शिलाई करायची आहे आणि इथे चारही चारही बाजूला टॉप स्टिच करून झाल्यानंतर हा भाग असा आतमध्ये घालायचा आणि असा फोल्ड करायचा असा आतमध्ये घालायचा आणि फोल्ड करायचा आणि इथे शिलाई करून हे लॉक करायचं आहे म्हणजे हा मणीस बाहेर जाणार नाही तसंच इथेसुद्धा असं तस घ्यायचं फक्त असं मधून एक फोल्ड करायचा आहे आणि हे असं आणि इथे दोन तीन शिलाई करून हे लॉक करायचं म्हणजे हा मणी इथे अडकून राहील हे असे दोन्ही बाजूला लॉक केलेत त्याच्यामुळे हे मणी इथे अडकून राहता बाहेर येत नाहीत आणि हे लाकडी असल्यामुळे कानाला मागे लागण्याचा सुद्धा काही प्रश्न येत नाही आणि हे बऱ्याचदा सगळ्यांकडे असतात हे मणी ते वापरून आपण हे घरच्या घरी मास्क बनवू शकतो आणि जसं आपल्याला हवं तसं आपण ॲडजस्ट करू शकतो तसंच ह्या मास्कला लॉक करण्याचे ॲमेझॉनवर मिळतात जे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये छोट्या से, मिळतात तुम्ही ते सुद्धा सर्च करून बघू शकता